मेट्रो न्यूजच्या ताज्या अपडेट्ससाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नवी दिल्लीमधील शेतकऱ्यांचं कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला 9 दिवस झाले. आंदोलन शेतकऱ्यांनी आणखी तीव्र करण्याची मागणी केली असून याचाच एक भाग म्हणून 8 डिसेंबर रोजी भारत बंदचा इशारा आंदोलकांनी दिला. सिकरी सीमेवर पोलिसांनी शेतकरी थोपवून धरलेत. बॅरिकेड्स आणि दगडांच्या सहाय्यानं रस्ता बंद करण्यात आलाय, परंतु शेतकऱ्यांनी बंदोबस्ताला न जुमानता दिल्लीत घुसण्याचा प्रयत्न केला. शेतकरी नेते राजेश टिकैत यांनी MSP साठी स्वतंत्र कायदा करण्यासाठी आम्ही सरकारला भाग पाडणार आहोत अशी प्रतिक्रिया दिली आहे. तृणमूलचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी शेतकऱ्यांची भेट घेऊन ममता बॅनर्जी यांच्याशी फोनवर बोलणं करून देत आंदोलनाला पाठिंबा दाखवला. शेतकऱ्यांचे अधिकार भाजप उद्योगपती घराण्यांना विकत असल्याचा आरोप बॅनर्जी यांनी केला. दरम्यान शेतकऱ्यांना हटवण्यासाठी विनंतीची याचिका शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात देण्यात आली आहे. ब्युरो रिपोर्ट, नवी दिल्ली.